ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डंपरच्या धडकेत अर्जुनवाडचा एक जण जागीच ठार तर अन्य एक जखमी। डंपर अंगावरून गेल्याने अर्जुनवाड येथील एकाचा जागीच मृत्यू तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारी 24 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर कोल्हापूर बायपास मार्गावरील डायमंड हॉटेल जवळ घडली। गोरखनाथ अण्णासू गायकवाड वय वर्ष 48 राहणार घालवाड रोड देसाई मळा अर्जुनवाड असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे। याबाबतची फिर्याद विशाल विश्वनाथ गायकवाड राहणार अर्जुनवाड यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे। याबाबत शिरोळ पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की अर्जुनवाड येथील गोरखनाथ गायकवाड हे इर्टिका कार क्रमांक MH10CX7538 ने 24 जुलै रोजी रात्री 8 वाजता चालक रामचंद्र नाईकू सावंत वय 25 राहणार शिरोळ यांच्यासह कोल्हापूरहून अर्जुनवाडकडे येत असताना डायमंड हॉटेलजवळ इर्टिका कार पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन स्टेपनी बदलत असताना चौंडेश्वरी सुतगिरणीकडून ग्रीड भरून येणारा डंपर क्रमांक MH07C5089 इर्टिका चालक सावंत यांना गंभीर जखमी करून डंपरचे मागील चाक गोरखनाथ गायकवाड यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। मृत्यूस कारणीभूत ठरलेला अज्ञात डंपर चालक फरार झाला आहे। या घटनेची फिर्याद शिरोळ पोलिसात विशाल गायकवाड यांनी दिली असून अज्ञात चालकाविरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंभार सहायक फौजदार सरनाईक हे करत आहेत। महानगर न्यूजसाठी महेश पवार शिरोळ।